महामार्गाच्या बाजूनं ही बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे बुलेट ट्रेनसाठीच्या मार्गाचा सर्व्हे होत असल्याची माहिती सुद्धा मिळते नागपूर मुंबई हा जवळपास सातशे एक्केचाळीस किलोमीटर लांबीचा मार्ग आहे मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन ही प्रस्तावित असल्याची माहिती आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत सरिता सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर ही एक पॉझिटिव्ह बातमी म्हणावी लागेल काय अधिक तपशील आहेत खरं तर ही बुलेट ट्रेन जर का आली तर नागपूर आणि मुंबई यामधलं जे अंतर आहे ते चार तासामध्ये कापता येणार आहे आणि ही जी बुलेट ट्रेन आहे ही वाया नाशिक जाणार आहे यामध्ये बारा स्टेशन्स असणार आहेत असं कळतं आहे मात्र सध्या ही प्रस्तावित आहे प्रस्तावितचाच मुळात अर्थ असा आहे की ह्याचा डी पी आर अजून बनायचा आहे आणि जे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन आहे त्यांना डी पी आर बनवायला केंद्र शासनानं निर्देश दिलेले आहे डी पी आरमध्ये बऱ्याच बाबी असतात आता त्या सर्व बाबींवर जर का हे खरे उतरले तर हा आ, ही बुलेट ट्रेनचं जे काही आत्ता स्वप्न सरकार पाहत आहे ते पूर्ण होऊ शकेल असंही होऊ शकतं की ही अलाइनमेंट किंवा इतर कुठलेही फॅक्टर्स हे जर अनसुटेबल निघाले तर ह्याला हिरवा कंदील मग मिळणारही नाही किंवा मिळायला उशीर होईल सध्या सात मार्गांवर बुलेट ट्रेन सरकारनं विचार केलेला असल्याचं कळतं आहे सातीचा डी पी आर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन बनवत आहे आणि हा डी पी आर सरकारला देणार आहे ह्यामध्ये खरं बघितलं तर एकीकडे आपल्याला माहितीच आहे की अहमदाबाद मुंबई हा जो बुलेट ट्रेन मार्ग आहे तो तसा रखडलेला आहे मात्र त्याचबरोबर ह्या मुंबई हैदराबाद आणि मुंबई नागपूर असा हा मार्ग आहे जो वाया नाशिक जाणार आहे नागपूरला बारा स्टेशन्स तर राहणार आहेतच आणि हा जो संपूर्ण मार्ग आहे हा जवळजवळ साडेसातशे किलोमीटरचा आहे त्यामुळे mm. ही महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे सध्या देशामध्ये दे बावीस ग्रीन हायवेज बनतात आहेत आणि या बावीस ग्रीन हायवेजलासा समृद्धी हायवे जो आहे तो वेगळा जरी असला तरी या सगळ्या हायवेज बाजूने अशा पद्धतीनं जमिनीची अधिग्रहण होत आहे की येत्या काळात ज्या काही पुढच्या नीड्स असणार आहेत विकासाच्या त्या, विकासा त्या सर्वांसाठी जमीन अधिग्रहित आत्ताच केल्या जात आहे आणि त्यामुळे ह्या बावीसही ग्रीन हायवेजच्या बाजूला बुलेट ट्रेन सुद्धा सुरू केल्या जाऊ शकते मात्र सध्या सात प्रस्तावित मार्ग आहेत ज्यातील हे दोन मार्ग महत्वाचे जे महाराष्ट्रातला टच करणार आहेत वृषाली नक्कीच धन्यवाद सरिता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स या संदर्भातले सातत्यानं तुमच्याकडून